कोरोना रुग्ण कमी झाल्याने पिंपरी चिंचवड मध्ये निर्बंध शिथिल झाले आहेत। यामुळे बाजारपेठांमध्ये सर्वत्र गर्दी वाढली आहे। यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने व्यापाऱ्यांच्या दुकानांसाठी समविषम पद्धत सुरू केली आहे, मात्र व्यापाऱ्यांनी याला विरोध केला आहे। याचे कारण म्हणजे हातगाडी पथारीवाले त्यांची दुकाने दररोज सुरू ठेवतील। आधीच कोरोनाचा लॉकडाऊन आणि आता पालिकेची समविषम पद्धत यामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। यासाठी व्यापारी वर्ग आता पालिकेच्या समविषम पद्धतीने दुकाने उघडी ठेवण्यास विरोध करत रस्त्यावर उतरलेत। मुख्य बाजारपेठेत व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरल्याने मोठा पोलीस बंदोबस्त होता। या घटनेचे गांभीर्य ओळखून महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनीही बाजारपेठेत धाव घेतली। प्रशासनाने व्यापाऱ्यांचं म्हणणं पूर्णतः ऐकून घेतले, परंतु येत्या 2 दिवसात यावर काहीतरी तोडगा काढला जाईल असे आश्वासन देखील महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आले, अशी माहिती व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद अस्वानी यांनी दिली आहे। कॉर्पोरेशनने P1 P2 लावलेलं आहे, त्याच्यावरती आपला विरोध होता आणि आता आपण समजून सांगितलं की P1 केलं तर काय होईल आणि P2 केलं तर काय होईल, लई त्रास होणार आहे आणि गर्दी कशाला वाढती ते आम्ही समजून सांगितलं। पार्किंगचा विषय होता, ते पार पथारीवाले बसत होते ते विषय होता, त्यामुळे ते DCP आणि PI जे लोकल PI पोलीसचे आणि ॲडिशनल कमिशनर ते विभागीय सगळं आले होते आणि सगळं आपले प्रॉब्लेम सांगितलेलं आहे। त्यांनी आपल्याला विश्वास दिलेला आहे की 2 दिवसात अगर सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जरी वाटलं तर आपण P1 P2 करू, आता P1 P2 करणार नाही। श्रीचंद अस्वानी, अध्यक्ष पिंपरी चिंचवड।